गुड मॉर्निंग चिल्ड्रन, नवीन असाइनमेंट पेज घ्यायचं आहे. पेजच्या चारही बाजूनी ह्या स्केलनी एवढं अंतर घेऊन मार्जिन लाईन काढायची आहे चारही बाजूनी. अशा प्रकारे चारही बाजूनी मी मार्जिन लाईन काढणार आहे. मार्जिन लाईन काढली त्याच्यानंतर आपल्याला हे असे एक दोन आकार स्टील लाईफचे घ्यायचे. तर कसे तयार करायचे, आधी एक शीट घ्यायची, त्याला हाफ फोल्ड करायचं. हाफ फोल्ड केल्यानंतर आपण त्याच्यात जो पाहिजे तो आकार तयार करायचा. आता हे अशा प्रकारे मी एक आकार घेतला आहे आणि आता त्याला आपण कट करूया. कट केल्यानंतर तुम्हाला असा आकार मिळतो. आकार मिळाल्यानंतर आपण काय करायचं आहे की ह्याची आपल्याला उलट सुलट कशी पण मांडणी करायची आहे आणि पेन्सिलनी आपल्याला याला आखायचं आहे. जसं आता हा मी एक पॉट घेतला, ह्याची आउटलाईन केली आहे. थोडी उभी पेन्सिल धरावी लागते नाहीतर स्लिप होतं. अशा प्रकारे हा पॉट केला. मग दुसरा पॉट घेत असताना तुम्ही असा तिरपा पण घेतला तरी चालेल. आज झाला दुसरा. तिसरा पॉट आपण असा तिरपा घेतला आहे, याला आपण स्टील लाईफ डिझाईन म्हणून टायटल द्यायचं आहे. ते तुम्ही देऊ शकता. हे बघ, आता डिझाईन म्हटलं तर आडवा तेडवा कसंही आपण जर ठेवलं तरी चालतं, पण जेव्हा आपण स्टील लाईफ काढतो तेव्हा आपल्याला समोर ठेवलेल्या भांड्यांची मांडणीचं चित्र काढायचं असतं. हे ह्या अशा प्रकारे मी काढलं आहे. त्याच्यानंतर मला असं वाटलं की या इथे असा तिरपा पॉट ठेवावा आणि चित्र काढा. असं तयार झालं आहे. आता ह्या इथे इथे मला जरा जास्त एम्प्टी स्पेस वाटते, तर मी आधी काय करील, ह्याला असं ग्लास ठेवीन, ह्याचं आउटलाईन करणार आहे. आउटलाईन झाल्यावर याला पुन्हा एक तिरपा पॉट ठेवणार आहे आणि या अशा प्रकारे आपलं स्केच तयार करायचं आहे. एवढं स्केच झाल्यानंतर याला आपण कसं कलर करायचं आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करते. आता हा असं तयार केला. पुन्हा इथे मला वाटतं आहे इथे पण एखादा तिरपा पॉट द्यायची म्हणजे इच्छा आहे. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही मांडणी आपली स्वतःची तयार करू शकता. या इथे मी या अशा प्रकारे सगळे पॉट्सची मांडणी केलेली आहे आणि तुम्हाला पण असे छोटे छोटे आकार तयार करायचे आणि ते ठेवून हे याला स्टेन्सिल म्हणतात, ह्याचा वापर करून आपल्याला एक छानसा डिझाईन तयार करायचा आहे. याचं कलरिंग मी पुढच्या व्हिडिओत सांगेन. थँक्यू.